राज्यातील महसुलात वाढ करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रपूरचे दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कहीं खुशी कहीं गम चे वातावरण पसरले आहे. चंद्रपुरात 5 वर्ष अगोदर राज्यात भाजपची सत्ता येताच राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. त्यामुळे सरकारला वार्षिक 200 कोटी रुपयांचा महसूलचा फटका बसत होता. काँग्रेसच्या काळात राज्यात 2.5 लाख कोटीचा कर्ज होता, मात्र भाजप सरकारच्या 5 वर्षात तो 4.5 लाख कोटीवर पोहोचला आहे. यामुळे कोणत्या कोणत्या प्रकारे महसूल गोळा करता येईल यावर सरकार निर्णय घेत असल्याचं स्पष्टीकरण चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी दिलं आहे. उठवण्याच्या संदर्भात आपल्याकडूनच मला माहिती मिळत आहे, पण दारूबंदी उठवण्यासाठी काही तर्क गागणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची दारू दुकानं होती, ती बंद झाली म्हणून दारूबंदी उठवता येणार नाही. महसुलाचा तर्क असेल तर या तर्कावर या अगोदरच्या सर्वच निर्णयाच्या संदर्भामध्ये सरकारला लॉजिक द्यावं लागेल, तर्क द्यावं लागेल. जेव्हा माननीय पवारसाहेबांनी सुप्रियाताईंनी मागणी केली, आपण तंबाखूवर बंदी टाकली, माणिकचंदवर बंदी टाकली, बाबावर बंदी टाकली राज्यामध्ये, तेव्हा पानपट्टी दुकानदाराच्या असोसिएशननी रोजगाराचा विषय उपस्थित केला होता. पण तेव्हा सांगण्यात आलं की रोजगार महत्त्वाचा नाही, महसूल महत्त्वाचा नाही, आणि शेकडो कोटीच्या महसुलावर आपण तेव्हा पाणी फेरलं. म्हणून एक दारूबंदी करताना एक नियम आणि माणिकचंदवरच्या बंदीवरही एक नियम असं सरकार कसं करू शकेल. डॅन्स बार बंदी झाली तेव्हाही काही लोकांनी मागणी केली की शेवटी डॅन्स बार बंदीमुळे सरकारचं 300 कोटी रुपयाचा महसूल बुडणार आहे. तेव्हा सरकारने सांगितलं की आमच्यासाठी महसूल महत्त्वाचा नाही, तर आमच्यासाठी सामाजिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे. आणि मला आठवतं की तेव्हा विधानसभेत जेव्हा हा कायदा आला, आम्ही सर्वांनी एकमतानी या कायद्याला पाठिंबा दिला. मागच्याच वर्षी विधानसभेत सन्माननीय जयंत पाटील जे आजचे जलसंपदा मंत्री आहे, त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आलं तर यवतमाळमध्ये दारूबंदी करू, तर त्याचा काय तर्क होता. महात्मा गांधींनी या संदर्भामध्ये 1923 भाषणात सांगितलं की जर मला स्वातंत्र्य प्राप्त होऊन अधिकार प्राप्त झाला तर मी दारूबंदी करेन. आजही काँग्रेसचा सदस्य व्हायचं असेल तर सदस्यत्वाच्या पावतीच्या मागे मी दारू पिणार नाही अशी शपथ घ्यावी लागते, तेव्हाच काँग्रेसचा सदस्य होता येतं. त्याची पावती तुम्हाला काँग्रेसच्या कार्यालयात मिळेल, पाहिजे असेल तर माझ्याकडूनही मी उपलब्ध करून देऊ शकेल. मला असं वाटतं की या दारूबंदीच्या संदर्भात सरकारला भूमिका घेताना काहीतरी तर्क गागणार आहे. गडचिरोलीमध्ये काँग्रेसच्या सरकारने दारूबंदी केली, वर्धेमध्ये काँग्रेसच्या सरकारने दारूबंदी केली, तर मला असं वाटतं की जेव्हा केव्हा बंदी हटवायची असेल तेव्हा जर तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांची दुकानं सुरू करायची या भावनेने हटवाल तर ते मात्र लोकांना पटणार नाही. पण तुम्ही महसूल कमी होतो तर मग सर्वच निर्णयाचा फेरविचार करावा लागेल. आता योग्य आहे का यासाठी जनतेचं मत घेतलं पाहिजे. तुम्हाला जनतेचं मत घेतल्यावरच असे निर्णय केले पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी ही काही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केली असं म्हणणं योग्य नाही. 10 डिसेंबर 2011 रोजी विधानसभेत प्रस्ताव आला. काँग्रेसच्या सरकारने या संदर्भात एक समिती तयार केली. या समितीने निर्णय दिला, अहवाल दिला की दारूबंदी झाली पाहिजे, आणि त्या अहवालावर काँग्रेसच्या अंमलबजावणी ही भाजपच्या सरकारमध्ये झाली. आणि ही अंमलबजावणी करताना भूमिका काय होती की राज्य सरकारचं काय मत आहे, नेत्याचं काय मत आहे हे महत्त्वाचं नव्हतं. 588 ग्रामपंचायतींनी ठराव केले, 5000 गरीब ज्यांच्या चेहऱ्यावरून गरिबी टपकत होती अशा महिलांनी मोर्चा काढला आणि टी पॉईंटवर येऊन नागपूरच्या या संदर्भामध्ये मागणी केली. जनतेच्या मागणीचा सन्मान झाला. आता दारूबंदी हटवायची असेल तर माननीय पोलीस अधीक्षकाकडून माहिती घेतली पाहिजे की या संदर्भात याचे सुपरिणाम आहे की नाही, की याचे दुष्परिणाम आहे. आणि मग तुम्हाला राज्याच्या दृष्टीने याचा सर्वंकष निर्णय करावा लागेल. फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांची दुकानं सुरू करायची म्हणून हा निर्णय करता येत नाही. मग हा निर्णय प्रत्येक जो घेतलेला निर्णय आहे त्या
त्याच्या महसुलाशी जोडूनच करावा लागेल. मला वाटतं की असा एकतर्फी कोणत्याही सरकारला निर्णय करणं हे काही योग्य होऊ शकत नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी आज मी TV वर जे बघितलं आणि पेपरला जे वाचलं आणि मला जे काही माहिती मिळाली, साधारणतः मासिक महिन्याला 200 कोटीचा महसूल चंद्रपूर जिल्ह्याच्या संदर्भात त्यांनी पर्टिक्युलर बोलले की चंद्रपूर जिल्ह्यातला 200 कोटीचा महसूल हा दारूमुळे बुडल्या जातो. हा दारू हाच विषय नाही तर असे बरेच विषय आहे की ज्या गोष्टी आता तुम्हाला म्हणतो की बांधकामाच्या परमिशनचा विषय ज्या चंद्रपूर शहराचा आहे त्या बांधकामाच्या संदर्भ माध्यमातून ते पोर्टल जर चेंज केलं तर आज लोकांना बांधकामासाठी परमिशनसाठी जे ऑनलाईन पोर्टल टाकलेलं आहे ते काही काम करत नाही, त्याच्यामुळे सुद्धा शासनाचा महसूल बुडलेला आहे. असा कितीतरी आहे, म्हणजे नगरविकास असो की नगर रचनाकार असो किंवा ग्रामविकास असो अशा विविध क्षेत्रातून महसूल आपल्याला गोळा करता येते. निव्वळ दारूचाच हा विषय नाही आहे, दारूसोबत इतरही विभागावरती लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेशन करणं फार महत्त्वाचं आहे. आदरणीय उद्धवजी, आदरणीय अजितदादा यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं एक रास्ता आहे की आता महसुलाची तूट एवढी मोठी या महाराष्ट्रात जाणवायला लागली की जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा जवळपास 260 कोटीचं कर्ज या राज्यावर होतं, आता जवळपास 470 कोटीचं कर्ज या राज्यावरती झालं या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये. म्हणून उद्या आपल्याला भविष्यामध्ये बेरोजगारांना रोजगार, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल, नवीन रिक्रुटमेंट करायचं असेल तर आपल्याला पैशाची नितांत गरज आहे. त्यासाठी महसूल कसा वाढेल यासाठी त्यांचं ते नियोजन चालू आहे. जो निर्णय राज्य सरकार घेईल त्याच्यानुसार आपल्याला चालावं लागेल.